नमस्कार मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी वेळ न दवडता व्ही का के शशिकला यांना शपथ द्यावी अशी मागणी अण्णा द्रमुकोच्या खासदारांनी आज लोकसभेत कामकाज सुरू होताच हौद्यात उतरून केली गदारोळामुळे कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेसाठी हायवे रेडिओबाबतची माहिती रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली त्यानंतर सभागृहात अंदाजपत्रकावरील चर्चेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिलं परकीय थेट गुंतवणुकीचा ओघ येत असल्याची माहिती जेटली यांनी यावेळी दिली अंदाजपत्रकावरील चर्चेनंतर या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचं कामकाज आज समाप्त लोकसभेचं कामकाज आता नऊ मार्चला सुरू होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी आज काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केली यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं त्यानंतर राज्यसभेत अंदाजपत्रकावर चर्चा सुरू आहे तमिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री पनीर सेल्वम आणि शशिकला या दोघांनीही आपापल्या संख्याबळाचे दावे केले आहेत तमिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री पनीर सेल्वम आता राज्यपालांची आहेत या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शशिकला यांनी आपल्या समर्थक आमदारांना अज्ञातस्थळी हलवलं आहे तर पक्षाचे काही खासदार दिल्लीत दाखल झाले असून ते राष्ट्रपतींसमोर पक्षाच्या आमदारांना सादर करण्याची शक्यता आहे राज्यपाल चे विद्यासागर राव आज दाखल झाले असून यावेळी त्यांच्या समोर दोन्ही गट आपलंच बहुमत असल्याचा दावा करणार आहेत एकोणीश सत्त्याण्णव मध्ये दिल्लीत झालेल्या उपहार चित्रपटगृह अग्नितांडवातील दोषी गोपाल अन्सल याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगण्यासाठी चार आठवड्याच्या चा आत शरण येण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत मात्र या प्रकरणातला आणखी एक दोषी सुशील अन्सल याचं वय आणि त्याने आधी भोगलेला तुरुंगवास लक्षात घेऊन त्याला तुरुंगवासापासून दिलासा दिला आहे दिला दिल्लीत तेरा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी उपाहार चित्रपटगृहात बॉर्डर चित्रपट सुरू असताना आग लागली होती या आगीत एकोणसाठ जण मृत्यूमुखी होते तर चेंगराचेंगरीत शंभर जण जखमी झाले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला पिंपरी चिंचवडकरांसाठी चोवीस तास पाणीपुरवठा पोलीस आयुक्तालय अनधिकृत बांधकामांविरोधात ठोस पावलं महिलांसाठी स्वच्छतागृह शहरातील वाहतूक सक्षम करणं अशा लोकाभिमुख योजना काँग्रेसने जाहीर केल्या आहेत पिंपरी अडीच हजार कोटींची कामं करण्यात आली असल्याचंही पाटील यांनी सांगितलं राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज तातडीने माफ करावं आणि भविष्यात त्यांना व्याजमुक्त कर्ज द्यावं या मागणीसाठी शिवसेना आग्रही आहे असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रावते यांनी काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते भाजपने उत्तर प्रदेशातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली त्याचप्रमाणे राज्यातल्या शेतकऱ्यांचंही कर्ज माफ करावं अशी मागणी आम्ही सुरुवातीपासूनच केली आहे त्यासाठी पस्तीस हजार कोटी लागतील अशी भूमिका मांडली होती मात्र या मागणीबाबत आपण सकारात्मक असलो तरी या संदर्भातला निर्णय सध्या होऊ शकत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे अशी माहिती रावते यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार निवडणूक संपल्यानंतरही मंत्रिमंडळात या मागणीसाठी आम्ही आग्रही राहू असं रावते यांनी यावेळी सांगितलं शिवसेनेने राज्यातल्या सरकारचा पाठिंबा काढून घेऊन आपण वाघ आहोत हे एकदा सिद्ध करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातल्या ढवळी प्रचार सभेत केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुमन पाटील होत्या आयाराम गयाराम यांना घेऊन दीर्घकाळ राजकारण करता येत नाही भाजपला राज्यात स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर भाजपात प्रवेश केलेल्यांना पश्चाताप होईल असंही जयंत पाटील म्हणाले न्यायालयातले प्रलंबित खटले सामंजस्याने झटपट निकाली निघावेत यासाठी लोक अदालतीचं आयोजन करण्यात येतं लोक अदालतीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आज जिल्हा न्यायाधीश आणि वकिलांनी प्रबोधन रॅली काढली न्यायालयीन यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे अनेक किरकोळ खटले वर्षानुवर्ष प्रलंबित असतात असे खटले हे लोक अदालतीच्या माध्यमातून निकाली काढता येतात पंढरपूरमध्ये येत्या अकरा फेब्रुवारीला लोक अदालत आयोजित करण्यात आली असून या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन जिल्हा न्यायाधीश पी आर देशमुख यांनी कलि आहा भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथे आजपासून सुरू झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या तीन बाद छप्पन्न धावा झाल्या होत्या कर्णधार विराट कोहली एकशे अकरा धावांसह आणि अजिंक्य रहाणे पंचेचाळीस धावांसह मैदानात आहेत मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांची शतकं आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरली सकाळी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र बांगलादेशाच्या जलदगती गोलंदाज टस्किन अहमद यांनी सलामीवीर राहुलला केवळ दोन धावांवर बाद करून भारताला पहिला हादरा दिला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि सलामीवीर मुरली विजय यांनी सावध फलंदाजी करत आणखी पडझड होऊ दिली नाही या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी एकशे अठ्ठ्याहत्तर धावांची भक्कम भागीदारी केली मात्र चेतेश्वर पुजाराचं शतक सतरा धावांनी हुकलं त्याला मेहंदी हसनने त्र्याऐंशी धावांवर बाद केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार